स्वागत। पायलट आमचं कुटुंब अजून नटतच आहे वाटत। अहो शालू मिलू नसणं म्हणजे इतकी काही सोपी गोष्ट नाहीये। काय माहिती का, कार्यक्रमाला उशीर झाला तरी चालेल, पण नेसणं आणि नटणं कसं व्यवस्थितच व्हायला पाहिजे। असो तर मी तुम्हाला काय सांगत होतो बरं, हा पुणेरी रसिकतेबद्दल। कसं बघा, गाणं रसिकांची ती तरा आणि ज्ञान रसिकांची आणखीन वेगळीच तरा। आता हेच पहा ना, वसंत व्याख्यानमाला हे पुण्यात चाललेलं वर्षानुवर्ष चाललेलं एक ज्ञानसत्र आहे। या ज्ञानसत्रात अनेक ज्ञानी, विद्वान, कलावंत, मान्यताप्राप्त नेते या ज्ञानयज्ञात पौरोहित्य करत असतात। हे ज्ञानसत्र जर खरोखरच मनापासून माणसाने ऐकलं ना, तर तो कितीतरी प्रगल्भ बनेल। पण झालं काय, आम्ही पुणेरी मंडळींनी त्याची कार्बन कॉपी सुरुवात केली, प्रत्येक गल्लीबोळात व्याख्यानं सुरू झाली, आणि मग त्यातून व्यावसायिक व्याख्याते निर्माण झाले। नमस्कार 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 नमस्कार। बरं एक सांगा, आता सर्वात प्रथम कोण आलं? मी आलो। काय नाव? कीर्तने। कीर्तने हो, विज्ञान निष्ठ समाजोन्नती समाजाचा मी अध्यक्ष। पुढच्या महिन्यात आम्ही एक परिषद आयोजित करतोय, 12 ते 14 तारखेपर्यंत। तेव्हा यातला एक दिवस आपलं व्याख्यान हवंय। एक मिनिट, मी माझी जरा डायरी पाहतो। काय तारखा म्हणाला? 12 ते 14। 12 ते 14, एक मिनिट। अरे वा कीर्तने, ग्रहयोग तुमचे उत्तम दिसत आहेत। हो का? 13 मोकळी आहे, तीही संध्याकाळ। हो चालेल ना, पण विषय आहे निरीश्वरवादाचा पुरस्कार। ठीक आहे चालेल। नाही पण आपण पूजा अर्चा करता तेव्हा ईश्वराच्या निर्मितीच्या विरुद्ध तुम्ही बोलणार? काय नाव सांगितलं तुम्ही? कीर्तने। कीर्तने, हे बघा कीर्तने, एकदा व्याख्याता म्हणून यायचं कबूल केलं ना की मग व्याख्यान देणं हा माझा धर्म आहे। बरं का, दुसरा कुठलाही धर्म माझ्यावरती वर्चस्व गाजवू शकणार नाही। काय समजलं? मग ठरलं तर, पण आपलं मानधन, बिदागी वगैरे? अरे हो, वैज्ञानिक विषय नाही का, म्हणजे मग इतके पडतील। हा मग तुम्ही मला न्यायला कोणीतरी माणूस पाठवाल, गाडी पाठवाल, किंवा त्यांच्या बरोबरच हे सगळे पैसे पाठवा, तरच मी घरातून बाहेर पडेन। काय समजलं? बर या। यानंतर कोण आहे? मी सरंजामे। या या, बसा बसा बसा। साहित्य संस्कृती मंडळात आपलं व्याख्यान घ्यायचं म्हणतोय। बर, तारीख तुमच्या सोयीची, पुढच्या महिन्यातली कोणतीही। काय नाव म्हणाल? संयामे। एक मिनिट, मी जरा माझी डायरी पाहतो। पुढच्या महिन्यात, पुढच्या महिन्यात 21 तारीख चालेल? चालेल चालेल। विषय आहे केशव सुतांचे कवी म्हणून श्रेष्ठत्व। ठीक आहे, वादग्रस्त विधाने नको। बर, ते श्रेष्ठच होते, त्यांना श्रेष्ठच ठरवायचंय। बरोबर, कमीत कमी 1.5 तास बोललो पाहिजे। 1.5 तास? 15 ते 20 विनोद भाषणात असावेत। अच्छा, आपलं मानधन? भाषणात विनोद असावेत, नाही का? मग हा हे बघा, विनोदी भाषण म्हणजे इतके पडतील। नाही, इतके मंडळाला परवडायचे नाहीत। नाहीत? इतके परवडतील? ठीक आहे, या वेळेला घेऊ बघू। बरं, त्यावेळी तुमचा काही सत्कार वगैरे करायचा असेल तर आधी सांगून ठेवा,
शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छदन सत्कार करू. खर्च 12 आणे तुमचा 4 आणे मंडळाचा. नाही मग सत्कार अजिबात नको. बरं ठीक आहे. हा ऍडव्हान्स आता कटकट राहिली नाही. राहिले बरं येतो. या 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 आपलं काय काम? आमचं एक नाट्य मंडळ कथकली एक अभिजात नृत्यशैली ह्या विषयावर आपण व्याख्यान द्यावं अशी आमची इच्छा आहे. अहो देऊया की अगदी प्रात्यक्षिका सह देऊया. अहो नृत्यशैलीचं एवढं काय घेऊन बसलात तुम्ही? हे आमचे मित्र बसलेत ना, यांच्या नातवाची मुंज आहे. त्यांच्या पाहुण्यांसाठी त्यांना करमणूक प्रधान आणि उद्बोधक असे एक व्याख्यान पाहिजे. देणार. त्यांच्या पलीकडे आमचे मित्र बसले दिनकर राव. त्या दिनकर रावांचं मटन शॉप आहे. मटन बोलायचं पण बोलायला मात्र मी पाहिजे. काय करणार? जाणार. अशा रीतीने आम्ही आमच्या संस्थेची ऑर्डर नोंदवली आणि मुख्य म्हणजे ठरल्या तारखेला ठरल्या वेळी यादवाडकरांचं भाषण पार पडलं. बाई 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 ऐकून तरी किती घ्यायचं म्हणते मी. म्हणजे केव्हापासून पाहते काय आपल्या आख्यानांचे नायक पुरुष निवेदक पुरुष सारखा आपलं रामेंद रायाल त्याचा बळवंत राय ह्या पुण्यात काय स्त्रिया राहिल्यात नाही की काय? ते काय नाही, या अन्यायाला वाचा फोडायलाच हवी. प्राणा आता की नाही आपण अगदी स्वस्थ बसायचं गेले. सगळी सूत्र मी माझ्या हातात घेणार आहे. पायलट पुणेरी स्त्री रूपाचं दर्शन मी आणखीन वेगळं काय घडवणार आहे? सगळी सूत्र मी आता माझ्या हातात घेणार आहे. हा एकमेव मूल मंत्र. घरातही तेच बाहेरही तेच. असं काही बोलणं चाललंय? जणू काही सगळं माझ्याच तंत्रात. बघा प्रिय 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 असं काही मनावर घेऊ नको. कुणी काही बोललं तरी इतकं मनावर घेऊ नको. कारण इथं जे काही घडतंय ना ते या प्रेक्षकांच्या समोर घडतंय. तेव्हा त्यातला खरा खोटेपणा काय असेल ते चाणाक्षपणे ते जाणतील. असं काही नाही. हा असं काही नाही. मी सांगते तुम्हाला यांचं बोलणं अजिबात मनावर घ्यायचं नाही. अगदी कानाडोळा करायचा तर त्यांच्याशी जमू शकतं. मी तेच करते. तुम्ही पाहिलं ना असं काही आख्यान लावलेलं होतं की पुण्याच्या सांस्कृतिक जमले की काय म्हणत होते मी या सांस्कृतिक जीवनाशी जणू काही महिलांचा काही संबंधच नाही. कसं म्हणतेस तू? एक मला सांग असं कसं म्हणतेस तू? हे बघ खरं सांगू का खरं सांगू का माझ्याशी भांडण्याकरता हिला काहीतरी मुद्दा हवाच असतो. हे मात्र मी ऐकून घेणार नाही. प्राणांना शब्द मागे घ्या आधी सांगू. बरं बुवा चुकलो चुकलो चुकलो. मला असं म्हणायचं होतं की माझ्याशी भांडण्याकरता हिला काहीही मुद्दा नको असतो. आता कस पाहिलं का? पाहिलं 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 तर काय माहिती का हे सगळं असं आहे. पण काय माहितीये का नवरा बायकोच्या नात्यातला गोडवा टिकवून ठेवण्याकरता आज्ञ म्हणणं असं करावंच लागलं. काय माहितीये का पण या सगळ्या सज्जनांना समोर बसलेल्या साध्वींना मला हेच सांगायचं की एखाद्या शहराचा एखाद्या प्रांतातला सांस्कृतिकपणा टिकवण्यात बायकांचा सगळ्यात महत्वाचा वाटा असतो. अलबत पुरुष वर्ग बिचारा पोटासाठी सतत मुलुकिरीवर असतो. तेच म्हणतो मी. पण आपले सण कुळधर्म कुळाच्या व्रत वैकल्य हे संस्कार जागते ठेवून सगळं सांस्कृतिक महात्म्य पुढच्या पिढीच्या हातात सोपवलं तर ते स्त्री वर्गाने. रामभाऊ आहेत घरात? ओ बाळ भाऊजी वसंत भाऊजी कम इन प्लीज हॅव अ सीट. वहिनी तुम्ही म्हणजे पण म्हणजे रामभाऊ गेलेच कुठे? पण हे ना गॉन टू मंडई
We can run out of vegetables. You know the nakras of Ranade family. I don't like this vegetable. I hate that vegetable. Palak and tomato are not suitable for kidney stones. And potatoes disturb diabetes. One not thousand complaints go away. Vaini, जरा पानी मिळेल का थोडस? One minute. Sorry, हा भाऊजी. I went on telling my story. I will bring water. वशा, कुणाच्या तरी डोक्यावर परिणाम झालेला दिसतोय. पण नक्की कुणाच्या? वहिनींच्या का आपल्या? तुम्हाला सांगतो बाळासाहेब, हे इंग्रज इथं राहिले आणि त्यातले कित्येक इथंच मेले. त्यातल्याच एखाद्या अतृप्तात्म्यानं हे झाड झपाटलेलं दिसत आहे. तुम्ही म्हणता तसंच झालेलं असणार वसंतराव, कारण त्या ज्या इंग्रजी बोलतायत ना ते ते बरोबर आहे. पण यामध्ये उपाय करायला पाहिजे आपल्याला आता. अलबत्त, पण आता हे इंग्रजी भूत काढायचं म्हणजे आपल्या इथला मंत्रीच चालेल का एखादा पादरी आयात करावा लागेल? वॉटर 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 प्लीज. प्लीज वॉटर घ्या. वॉटर नाही वहिनी, मला एक तुम्हाला असं विचारायचं, तुमचं हे असं कधी झालं? कधी? व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट? आय डोंट वेल अंडरस्टँड. हा इंग्रजीचं इज कंपल्सरी इन अवर होम. इंग्रज तर गेला, बट द लँग्वेज इज देअर. वी मस्ट नो सम अदर लँग्वेज देन अवर मदर टंग. बाई रानड्यांच्या प्राध्यापकी मेंदूतून ही कल्पना निघाली असणार. पण बरं झालं वहिनी, तुम्हाला एकट्यालाच ही लागण झाली ती. सुनबाई डार्लिंग, बाळ भाऊजी आणि वसंत भाऊजी. एक्सक्यूज मी रे मेरा बाळा. नॉट सीइंग वेल ना. माय आईज हॅव गॉन टू खासा रे बाबा, कम्प्लीटली खासा. आय 91 years old now, 91. Let it be go. What can I do for you? Tea, coffee or something colder, colder? Will you wait for some time? I will prepare hot, hot onion thali pit for you. Will you wait? I will come soon with thali plate. Wait, Baba, wait. Aha, look what happened. Bhauji is not talking. Okay, I will look into the matter now. Take this. Burn my karma. Same stale old vegetable. Doesn't know a word of Gavarga, bhai. काय महाराज, कसा काय वाटला भाषेचा डोस? तर मला कळत नाही हे सगळं कशासाठी. ज्ञानवर्धन ते म्हणजे चातुर्मासात काहीतरी नियम करायचाच होता. पोथ्या पुराण वाचून पाठ झालेली आहेत आणि तेच तेच करायचा कंटाळाही येतो म्हणून ठरवून टाकलं की घरातल्या प्रत्येकाने रोज एक तरी इंग्रजी वाक्य तयार करायचं. पुणेकर ग बाई, अगदी पुणेकर. तू काहीही म्हण प्रिय, पण रामभाऊंच्या या अस्सल पुणेरी व्रताबद्दल आणि त्याच्या उपयोगाबद्दल कोणाला काहीही बोलता यायचं नाही. कालानुरूप स्वतःला कसं बदलायचं हे जर शिकायचं असेल तर तेवढ्याकरता पुण्याकडेच नजर टाकायला हवी. रामभाऊंनी वेळेचा सदुपयोग तर केलाच, पण आपल्या एका प्राचीन परंपरेला आधुनिकतेचं असं एक वळण दिलं की त्यातून 10 जणांना 10 मार्ग सुचतील. परंपरांच्या नियमांना अनुसरून कधी त्यांना वेगळं वळण देऊ, पण त्याच्या ऋण अर्थाला धक्का न लावता तो वारसा पुढे चालू ठेवण्यात पुणेकर अग्रेसर. अगदी बरोबर. अर्थात शेकड्यांनी मोजता येणार नाही अशा जातींचा आणि पोट जातींचा शाप जर या देशाच्याच माथी लागला असेल तर त्यातून हे शहर तरी कसं सुटणार? बरोबर बरोबर, अगदी बरोबर. आणि मग त्यातून तुमच्यात असं असत, आमच्यात असं नसत, याशिवाय भाषा निघायची मारा. अगदी बरोबर बोलली. म्हणजे बघ ना की कोणाचा गणपती 1.5 दिवस, कोणाचा 10 दिवस, कुणाचा टिळंग पंचांगाप्रमाणे तर कुणाचा अगरकर पंचांगाप्रमाणे. तुमच्या काय बाई गौरी मुखोट्यांच्या
आमच्या आपल्या साध्या खड्यांच्या. एकूण काय, देवदेवतांनी घरी येताना साधी राणी आणि उच्च विचारसरणी हा विचार मनात घेऊन घरी यावं आणि कमीत कमी घरी राहून खिशाला कमीत कमी लहान भोग पडून लगेच निघून जावं एवढीच नागरिकाची अपेक्षा. काय बरोबर की नाही? सार्वजनिक उत्सवाला केवढं महत्व हो ना, कधी नवरात्रोत्सव तर कधी कोजागिरी पौर्णिमा. आणि सगळ्यात सगळ्यात महत्वाचा म्हणजे गणेशोत्सव. अगदी प्राचीन काळापासून चालत आलेला आमचा गणेशोत्सव अजूनही चालू आहे. तर एकेकाळी काय म्हटलो नव्हतो, सलून मध्ये जाऊन गवड्याला निरोप देऊ ना. सलून मध्ये दाढी करायला बसला होता तो, त्याला सांगितलं सकाळी सकाळी दूध घालायला अजिबात येऊ नको, सकाळी साडेसहाला झोप मोडतो. हे मात्र बरं केलं बाई. त्यावर लगेच म्हणाला तिकडे शाणा, मी आता काही येणारच नव्हतो, मी आपण जाणार आहे गणपती बघायला. म्हणजे हे सगळे रानदांडके जाणार गणपती बघायला, मग आपल्याला उभं राहायला तरी जागा मिळेल का? वा वा वा, असं म्हणून बसत आले. अहो त्यांचाही हक्क आहे म्हंटल सार्वजनिक गणेशोत्सवावर. आहे ना, आहे. या पुण्यातल्या सार्वजनिक गणपतीवर एक गणपती सोडून बाकीच्यांचाच हक्क आहे. जाऊ द्या. झालं, मनात विचार आला, म्हटलं आज आठवा दिवस शनिवार, तेव्हा रात्रभर गणपती बघावेत आणि उद्यापर्यंत घोरच पडावं. नाही हो बाई, मागच्याच्या मागच्या वर्षी तुम्हाला रजा काढायला लागली होती नाही? हो अहो, अख्खी कॅज्युअल गेली. हो बाई. जाऊ द्या. यादी यादी कुठं आहे? यादी इकडे इकडे माझ्याकडे. यादी आठ वाजता निघणे, घ्यायच्या काळजा, सगळी पोर सामानाचे डाग आणि एक जादा न. पहाटे परत आल्यावर सगळे डाग आणि पोर मोजून घरात घ्यावे. अहो परत लावर पोर कशाला मोजायची, एकमेकांचा हात धरून येणार ती आणि गर्दीत पोर विसरायला आपण काय घांदरेट आहोत का? आपल्या पोरांची काळजी नाहीये मला. आपले पाच दिवटे आणि एक बुदली पोत्यात घालून जरी कुठे सोडले तरी आपल्या आधी घरी हजर होती. नाही, येताना दुसऱ्याचीच कोणाची तरी कार्टी घेऊन यायची. बरोबर सात वाजता मुलांना तयार. काय हो, पोरांची तोंड विसरलीत का? काय हो, तो मध्ये बाहेर फिरत होता, एकाच्याने फांग पाडलाय का फांग प्यायलाय हे सुद्धा कळत नाहीये. नीट त्याला तयार करा. बर. आणि हो, ते गादी खालचे कडक इस्त्रीचे कपडे दिले का पोरांना? अहो गादी खालून काढून दिल्यावर सगळे समोरच्या ढोब्याकडे गेले आणि चांगल्या इस्त्र्या मारून घेतले. बोंबला. अहो काय काय का, तो समोरचा महाद्या दोन दोन पैसे घेतो विधवर चड्डीसाठी. काहीतरी काय, स्वतः गौरी सारखे नटून बसले. म्हणजे काय, इथे बाप अजून सुद्धा तांब्यामध्ये कोळसे घालून इस्त्री करतोय कपड्याला. त्या कारक्याला आणा माझ्या समोर. कपड्यावरून आठवलं, ते बन्याचे सारखे बदलायचे कपडे घेतलेत ना? बरोबर. हो चांगले तीन जोड घेतले. छान छान. बर, चिवडा वगैरे म्हणजे खाण्यापिण्याचं साहित्य, पिण्यासाठी पाणी काही आहे ना? हो, मुरमुऱ्याचा चिवडा, पोह्याचा चिवडा, गुळपोळीचे लाडू, आंब्याचं लोणचं, पुऱ्या, शेंगदाण्याची चटणी आणि फिरकीचा तांब्या. वा, निवांत. म्हणजे आता काळजी नाही, भुका लागल्या तरी भिळी आणि भक्तीच्या गाड्यावर खायला नको. बाहेरचं खाणं नकोच गो बाई, पोटाला वाईट असते. अहो पोटापेक्षा खिशाला जास्त वाईट. सदा कदा वेळा तो पैशाचा विचार. अहो पैशाचा विचार करायलाच हवा. तुम्हाला माहिती नाही पुण्यात किती महागाई वाढली ते? गेल्या गणपतीच्या वेळी आपण 3 रुपये 11 आणेची उधळपट्टी केली, देऊन ठेवलेले मी डायरी मध्ये. आणि हो, त्या गेल्या वर्षीच्या पिपाण्या ठेवल्यात ना जपून? हो त्या ठेवल्यात जपून, पण त्यांचे फुगे मात्र फुटले. फुटले नाही, मी दर्जनाच्या भावात फुगे आणून ठेवलेले. समजा कारक्याने हट्ट केला, आम्हाला पिपाणी आम्हाला पिपाणी, मी दरवर्षीप्रमाणे पिपाणीवाल्याच्या जवळ जातो, जुन्याच पिपाणीला नवीन फुगे लावतो आणि घेऊन येतो. तोपर्यंत काटेंची थोबाड चालू ठेवा. इथे काटकसर करायची आणि स्वतः मात्र दोन जणांच्या विड्या फुंकायच्या. मी काय खुळाय का तुमच्या सारखा? अहो तो कावळ्याच्या पिढीवाला. अहो तो
दोन आण्याच्या बिडी बंडलावर एक कट्टल फुकट देतो गणपतीच्या वेळी, म्हणून घेतलं. समजलं का? अहो ऐका ना, काय त्या समोरच्या वेळीवाल्याकडून की नाही? वेळी कशाला? अहो नैसर्गिक सौंदर्य केवढं सुंदर दिसतंय तुमच्या डोक्यावर. अहो पण अहो चला हो, वेळी घातली नाही म्हणून काय दगडूशेठचा गणपती तुम्हाला दर्शन देणार नाहीये का? काहीतरी काय. चला चला असं करू, जाता जाता सोमणांच्या बंगल्यावरून जाऊ. कशाला? बाग नाही का तिथे? कुंपणावरून एखाद्या कारक्याला आज सोडू, येताना ते गाडाभर फुलं घेऊन येते. मग माळा केवढी माळायची ते डोंगरावर. चला निघा आता, आधी खडक माळ आली मग दगडूशे मंडईचा गणपती. आपण तो केसरीवाडे जवळचा मेळा बघूया. मेळा बालचमू? चालेल चालेल, तो ना लघु कला उत्तेजक चित्त चक्षु चमत्कारिक बालचमू मेळा. चला निघा, तुम्ही तरी निघा नाही तर मला तरी निघू द्या. निघा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती. मुळामुठीच्या पाण्यानं अंगा खांद्यावर हिरवी समृद्धी लेवून डोंगर टेकड्यांच्या कुशीत वसलेल्या या शहराचा स्वभाव तरी कसा म्हणावा? खरं म्हटलं तर अनाकल्य, कारण आपल्या राशीला आलेल्या सृष्ट आणि दुष्ट ग्रहांचे सगळे परिणाम सारख्या स्थितप्रज्ञतेने पाहणारा शिवट आणि खंबीर. कोणी टिंगल करा, कोणी टवाळी करा, कोणी कौतुकानं डोक्यावर घ्या, पण आम्ही आहोत असे आहो असं बजावणार. आणि या पुण्याच्या नशिबी काही कमी गंडांतर आलेले नाही. सगळ्यात मोठं गंडांतर आलं ते 12 जुलै 1961 रोजी. आम्ही नुसते पाहत राहिलो आणि म्हणत राहिलो मुठार पण मस्तू.